गुड मॉर्निंग बच्चा पार्टी हाव इज इट गोइंग हाव आर यू ऑल वेलकम टू आवर एज्युकेशन प्लॅटफॉर्म इन मॅथमॅटिकल मेथड्स मॅथमॅटिकल मेथड्स चॅप्टर शिकवायला सुरुवात केली मी आज मी दुसरा व्हिडिओ तयार करते पहिला व्हिडिओ कालच अपलोड झाला तुम्हा सर्वांचा जो उत्साह होता तो भरभरून होता मला तो दिसला तुमच्या या उत्साहामुळं पुढं व्हिडिओ तयार करण्याचं प्रोत्साहन मला मिळत राहतं नोट्सची काळजी तुम्ही करू नका पहिल्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच विसरली ती म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओमध्ये जेवढं काही शिकवलं आहे त्याच्याशी संबंधित नोट्स तुम्हाला देणार आहे अजून तर तुम्ही अकरावीमध्ये आत्ताशी येत आहात त्यामुळं मला असं वाटलं की तुम्हाला नको सांगायला नोट्स काढायला या चॅप्टर पुरत्या नोट्स मी स्वतःच तुम्हाला तयार करून देईल ठीक आहे तुम्ही फार फार तर काय करू शकता तर या नोट्स स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहून काढायच्या म्हणजे शिकवलेलं तुम्हाला समजतंय आणि ज्यावेळेस ते तुमच्या हाताखालून जाईल त्यावेळेस तो कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला मदतच होणार आहे बरोबर आहे का मी बोलते ते ठीक आहे कालचा व्हिडिओ पाहिला तुम्ही मला तर नाही असं वाटत आहे की तुम्ही घाबरला आहात म्हणून उलट मलाच भीती वाटते की तुम्हाला असं तर नाही ना वाटत आहे की हे काय शिकवायला सुरुवात केली म्हणून तर नाही घाबरत आहात तुम्ही ठीक आहे आणि घाबरायचंही नाही शिकायचं आहे एखादी गोष्ट नवीन आपल्याला आणि ती जर शिकायला मी सुरुवात केली तर मी नवीन लगेचच कसं काय म्हणेल की मला हे आवडलं नाही किंवा मला हे येतच नाही किंवा मला हे जमणारच नाही ठीक आहे ना म्हणजे आपण असं निगेटिव्ह थिंकिंग नको करायला आपल्याला ते जमणार आहे आणि आपण ते करणारच आहोत असं तुमच्या डोक्यामध्ये असू देत ठीक आहे मी सुद्धा फार काही खूप मोठा किंवा फार गहन असा कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवती आहे असं काही नाही आहे सोपंच आहे तुम्ही नववीमध्ये ते शिकला आहात दहावीमध्ये ते शिकला आहात आत्ता तोच सेम कॉन्सेप्ट थोडासा पुढं जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामुळं काळजी कर करण्याचं काही कारण नाही ठीक आहे म्हणजे आता तुमच्याकडं काम काय शिल्लक राहतं बरं व्हिडिओ पाहायचा कॉन्सेप्ट समजवून घ्यायचा आणि ज्या मी नोट्स देत देत आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या नोटबुकमध्ये लिहून काढायच्या सिम्पल आहे ठीक आहे ना नुसताच अभ्यास करतो आहे अभ्यास करतो आहे असं नाही आपल्या अभ्यासाला आपल्या अभ्यास करण्याला काहीतरी शिस्त असावी ठीक आहे म्हणून मग आपण सिक्वेन्स ठरवून घ्यायचा की मी आधी व्हिडिओ पाहतीये मी तो कॉन्सेप्ट क्लिअर करून घेते आहे नाही समजला तर मी तो व्हिडिओ पुन्हा पाहती आहे तो कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि नंतर मग तो कॉन्सेप्ट मी माझ्याच नोटबुकमध्ये लिहून काढते आहे आणि तो लिहिण्यासाठी मला कोण मदत करतं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या नोट्स ठीक आहे असाच करायचा अभ्यास आपल्याला चला तर मग व्हेक्टर आपण शिकत होतो मी सांगितलं तुम्हाला की स्केलर डिस्क्राईब करण्यासाठी की ज्यांना स्केलर क्वांटिटीज असं म्हणतोय आपण तर ह्या स्केलर क्वांटिटीज डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्नेट्यूडच पुरेशी असते ठीक आहे म्हणजे डायरेक्शनची गरज नाही अशा फिजिकल क्वांटिटीजला आपण म्हणतो स्केलर्स किंवा स्केलर क्वांटिटी त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं व्हेक्टर व्हेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त मॅग्नेट्यूड पुरेशी नाही म्हणजे व्हेक्टर्स असलेल्या फिजिकल क्वांटिटी किंवा ज्यांना व्हेक्टर क्वांटिटी असं आपण म्हणतोय त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी मॅग्नेट्यूड त्याचप्रमाणे डायरेक्शनची सुद्धा गरज पडते बरोबर आहे हे ते पहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल याच स्केलर असलेल्या क्वांटिटीजची मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितली डिस्टन्स लेंथ टाईम टेम्परेचर डेन्सिटी मास स्पीड पावर व्होल्टेज एरिया वर्क यासारखी एक्झाम्पल्स ही स्केलर क्वांटिटीसाठी देता येतील की ज्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी मॅग्नेट्यूड पुरेशी आहे ज्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी डायरेक्शनची गरज नसते ठीक आहे परत मी तुम्हाला सांगितलं की ह्या स्केलर क्वांटिटीज सिंपल ऑल्जेब्रा रूल्स वापरून आपण काय करू शकतोय तर ॲड करू शकतो सबस्ट्रॅक्ट करू शकतो त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतोय किंवा त्यांचं डिव्हिजनसुद्धा करू शकतोय पण असं असताना एक गोष्ट मात्र डोक्यात पाहिजे की त्या क्वांटिटीज सिमिलर क्वांटिटीज असल्या पाहिजेत सिमिलर म्हणजे मला म्हणायचं आहे की लेंथ लेंथमध्येच आपण ॲड करणार ती ही लेंथ कशी सपोज एक मीटर मी ॲड करते एक मीटर लेंथ आहे तर ती मी ज्या लेंथमध्ये ॲड करील ती लेंथही मीटरमध्येच असायला पाहिजे म्हणजे दोन मीटर ठीक आहे मग मी ही सर्व सरळ ॲडिशन करू शकते एक मीटर अधिक दोन मीटर म्हणजे किती झाला तर तीन मीटर म्हणजे ही जी ॲडिशन आहे ती तुम्हाला काय देते तर एक असं उत्तर देते एक अशी मॅग्नेट्यूड देते की जी सुद्धा काय आहे तर स्केलर क्वांटिटी आहे सुद्धा काय आहे तर स्केलर क्वांटिटी की जिला रिप्रेझेंट करण्यासाठी कोणाची गरज नाही डायरेक्शनची गरज नाही ठीक आहे किंवा एखादी लेंथ अशी आहे टेन मिलीमीटर मग हा मिलीमीटर मिलीमीटरमध्येच ॲड करायचा प्लस ट्वेंटी मिलीमीटर म्हणजे आपला आन्सर किती येईल थर्टी मिलीमीटर आले लक्षात सपोज एक क्वांटिटी आहे लेंथ आणि दुसरी आहे मास तर अशा प्रकारची ॲडिशन आपण करू शकणार नाही म्हणजे वन मीटर प्लस हंड्रेड ग्रॅम अशा प्रकारची ॲडिशन आपण करू शकणार नाही आपण सिम्पल ऑल्जेब्रा करत असताना सुद्धा अशा प्रकारची ॲडिशन करणार नाही आणि स्केलरमध्ये तर नाहीच नाही ठीक आहे आता आपण व्हेक्टरबद्दल बोलूयात व्हेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शनची गरज आहे हे तर तुम्ही कन्फर्म लक्षात ठेवायचंच आहे ही गोष्ट विसरून चालत नाही मग ह्या व्हेक्टर्सचे एक्झाम्पल देत असताना मी सांगितलं तुम्हाला की डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी फोर्स मोमेंटम ॲक्सलरेशन टेन्शन वेट टॉर्क फोर्स इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मॅग्नेटिक इंडक्शन मॅग्नेटिक मोमेंट आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हेक्टर क्वांटिटीज हे जे मी काही आता बोलली क्वांटिटीज बऱ्याचशा क्वांटिटीज तुम्हाला ओळखीच्या नाही आहेत होतील हळूहळू जस जसा सिलेबस पुढं पुढं जाईल तस तशा ह्या क्वांटिटीज तुम तुम्ही स्टडी करणार आहात त्यावेळेस तुमच्या त्या, त्या, त्या लक्षात येतील पण डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी फोर्स मोमेंटम ॲक्सलरेशन वेट ह्या तर क्वांटिटी तुमच्या ओळखीच्या आहेत ना बरोबर ना की या काय आहेत फिजिकल क्वांटिटीज आहेत पण आपण यांचं क्लासिफिकेशन कशामध्ये केलेलं आहे तर ॲज अ व्हेक्टर क्वांटिटी म्हणून केलेलं आहे आपण त्यांना क्लासिफाय केलं व्हेक्टर क्वांटिटी म्हणून ठीक आहे अजून व्हेक्टर क्वांटिटीसाठी डायरेक्शन का महत्वाचे आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करत असताना मी एक लाकडी टेबल आणि त्याच्यावरती ठेवलेला त्या टेबल टॉपवरती ठेवलेला एक वुडन बॉक्स एक लाकडी ठोकळा यांचं एक्झाम्पल दिलं होतं की दोघांवरती एक्झर्ट होणारा जो फोर्स होता तो फाईव्ह न्यूटन होता म्हणजे त्या फोर्सची जी मॅग्नेट्यूड होती दोन्ही वेळेस ती पाच न्यूटन इतकीच होती पण दोन्हीही वेळेस घडून येणारा इफेक्ट मात्र काय होता तर वेगवेगळा होता म्हणून व्हेक्टर्स चा विचार ज्यावेळेस आपण करतोय त्यावेळेस डायरेक्शन ही अतिशय महत्त्वाची आहे मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देते व्हेक्टरसाठीचं म्हणजे वेक्टर तुमच्या असा डोक्यात बसेल की तू बाहेर निघणारच नाही ठीक आहे बघा आपण स्केलरचं एक एक्झाम्पल देत असताना मी तुम्हाला दिलं होतं की डिस्टन्स आणि व्हेक्टरचं एक्झाम्पल देत असताना आपण म्हणतोय डिस्प्लेसमेंट ठीक आहे मग आता ह्या डिस्प्लेसमेंटमध्ये काय असणार आहे तर मॅग्नेट्यूड असणार आहे प्लस काय असणार आहे तर डायरेक्शन असणार आहे ठीक आहे आणि डिस्टन्समध्ये नुसतीच काय असेल तर मॅग्नेट्यूड असेल नुसतीच मॅग्नेट्यूड का असेल तर डिस्टन्स ही काय आहे स्केलर क्वांटिटी आहे ठीक आहे हा आहे स्केलर आणि हा काय आहे व्हेक्टर मग आता बघा हा डिस्टन्ससाठी फक्त मॅग्नेट्यूडच का गरजेची आहे डायरेक्शनची गरज का नाही एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला मी तुम्हाला की बघा मी माझ्या घरापासून दोनशे मीटरवर एका ठिकाणी आली आहे बघा आपण असं म्हणतोय की मी माझ्या घरातून निघतीये आहे आणि मी किती अंतरावर जाऊन पोहोचली आहे तर दोनशे मीटरवर जाऊन पोहोचली आहे ठीक आहे मग हे दोनशे मीटर काय झालं तर हे डिस्टन्स आहे आपण डीने रिप्रेझेंट करूया आणि हा टू हंड्रेड डिजिट जे दिसतो तुम्हाला हा दोनशे जो नंबर दिसतोय तो काय रिप्रेझेंट करतोय तर मॅग्नेट्यूड रिप्रेझेंट करतोय मीटर हे काय आहे तर युनिट आहे कशाचं युनिट आहे तर डिस्टन्सचं युनिट आहे डिस्टन्स या फिजिकल क्वांटिटीचं मीटर हे काय आहे तर युनिट आहे आणि दोनशे ही काय झाली तर मॅग्नेट्यूड आत्ता तुम्ही मला सांगा की त्याच वेळेस ज्यावेळेस मी माझ्या घरापासून दोनशे मीटर इतक्या अंतरावर होते त्यावेळेस तुम्ही माझ्या घरी आलात आणि मग माझ्या आईने सांगितलं की ती घरातून दोनशे मीटर इतक्या अंतरावर गेली आहे तुम्ही तिला जाऊन भेटा आता तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्यापर्यंत कशा येऊन पोहोचणार की ज्यावेळेस तुम्हाला माहीत नाही की मी पूर्वेकडे गेले पश्चिमेकडे गेले उत्तरेकडे गेले दक्षिणेकडे गेले मी नेमकी दोनशे मीटरवर कुठं गेले हे तुम्हाला समजणार नाही मग मा तुम्ही मला शोधणार कशा सांगा बरं म्हणजे याचा अर्थ की ज्यावेळेस नुसतं डिस्टन्स सांगितलं जातं त्यावेळेस दोनशे मीटर पुरेसे आहे पण डिस्प्लेसमेंटबद्दल ज्यावेळेस आपण बोलत आहोत त्यावेळेस मॅग्नेट्यूडसुद्धा असेल आणि प्लस काय असेल तर डायरेक्शन असेल ठीक आहे म्हणजे आता डिस्प्लेसमेंटची मॅग्नेट्यूड हीच मी लिहू शकते दोनशे मीटर घरापासून मी किती अंतरावर आहे दोनशे मीटर इतक्या अंतरावर आहे बरं तुम्ही मला शोधत आलात तर मी माझ्या घरापासून कुठे गेली आहे तर पूर्वेकडे गेली आहे दोनशे मीटर मी कुठं आहे तर पूर्वीकडे आहे म्हणजे आता तुम्ही मला शोधत येत असताना माझ्या घराच्या कुठे याल तर ईस्टकडे याल पूर्वेकडे तुम्ही मला शोधाल आणि किती अंतरावरती शोधाल तर दोनशे मीटर इतक्या अंतरावर बरोबर आहे ना म्हणजे इथं माझी डिस्प्लेसमेंट किती आहे तर टू हंड्रेड मीटर आहे आणि कुठं आहे तर टुवर्ड्स डायरेक्शन ईस्ट टुवर्ड्स कुठं आहे तर ईस्टकडे आहे म्हणजे मी पूर्वीकडं दोनशे मीटरकडे आहे जर पूर्व किंवा ईस्ट हे जर तुम्हाला माहीत नाही तर माझ्या घरापासून तुम्हाला माझा शोध इकडं 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 इकडे इकडे कुठे शोधणार तुम्ही मला दोनशे मीटर इतक्या अंतरावर कळतंय ना म्हणून डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस होतीये त्यावेळेस फक्त मॅग्नेट्यूड देऊन चालत नाही दोनशे मीटर सांगून चालणार नाही तर आहे तर मला डायरेक्शन डिफाईन करावी लागणार आहे की कुठं दोनशे मीटर कुठं म्हणून डिस्प्लेसमेंट की जी मॅग्नेट्यूडने रिप्रेझेंट केली जाते प्लस तिच्यासोबत कोण आहे तर डायरेक्शन आहे तिला आपण काय म्हणतोय तर व्हेक्टर क्वांटिटी म्हणतोय आणि डिस्टन्स की जिथं फक्त दोनशे मीटर एवढीच माहिती पुरेशी आहे अशा क्वांटिटीला अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतोय स्केलर क्वांटिटी असं म्हणतो आहे ठीक आहे आलं आहे तुमच्या लक्षात बरं आता ह्या व्हेक्टर क्वांटिटीज आहेत की ज्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे वेलॉसिटी आहे ॲक्सेलरेशन आहे फोर्स आहे पण मी ह्या रिप्रेझेंट कशा करू किंवा मला यांचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन करायचं जर असेल मला यांना ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर हा व्हेक्टर असा लिहिला जातो बघा ग्राफिकली व्हेक्टर्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय ए डायरेक्टेड लाईन सेगमेंट एक लाईन ड्रॉ केली जाते की जी तुम्हाला डायरेक्शन दाखवी किंवा ॲरोने व्हेक्टर्स रिप्रेझेंट केले जातात ठीक आहे एक लाईन किंवा एक ॲरो याने काय रिप्रेझेंट केला जातोय तर व्हेक्टर रिप्रेझेंट केला जातोय ठीक आहे आता तुम्हाला पटकन समजावं म्हणून आपण एक व्हेक्टर घेऊयात डिस्प्लेसमेंट ठीक आहे डिस्प्लेसमेंट पटकन समजते आपण डिस्प्लेसमेंटबद्दलच बोलूया एक बॉडी आहे जी डिस्प्लेस झाली ही तो होता पॉईंट पी आणि इथं होता पॉईंट क्यू आपण आपलं हे डस्टरच घेऊया बघा इथं होती ही बॉडी होती पॉईंट पीपाशी मी तिला ढकलत कुठं नेली पॉईंट क्यूपाशी इथं ढकलणं म्हणजे ह्या डस्टरची काय झाली तर डिस्प्लेसमेंट झाली बरोबर आहे ना म्हणजे हे डस्टर पीपासून कुठं गेलं क्यूकडे गेलं म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी फ्रॉम पॉईंट पी टू पॉईंट क्यू इज रिप्रेझेंटेड ॲज मी हे असं रिप्रेझेंट करेन की एक बॉडी होती म्हणजे डस्टर होतं माझ्याकडं ते पॉईंट पीपासून पॉईंट क्यूकडं डिस्प्लेस झालं ठीक आहे त्याची डिस्प्लेसमेंट झाली मग डिस्प्लेसमेंट एका पॉईंटपासून सुरू झाली असेल आणि कुठल्या तरी एका पॉइंटपाशी जाऊन थांबली असेल हो की नाही वेअर द स्टार्टिंग पॉइंट इज पी इज कॉल्ड द टेल अँड द पॉईंट क्यू इज कॉल्ड हेड ऑफ द व्हेक्टर पॉईंट पीपासून त्या बॉडीच्या डिस्प्लेसमेंटला सुरुवात झाली म्हणून ह्या पॉईंट पीला काय म्हणायचं टेल म्हणायचं टेल आणि पॉईंट क्यूपाशी जाऊन ही डिस्प्लेसमेंट थांबली इथं येऊन थांबली ती बॉडी तर ह्या पॉईंट क्यूला काय म्हणायचं हेड म्हणायचं किंवा याला टिप म्हटलं तरी सुद्धा चालतं तुम्हाला जे सोपं वाटेल ना ते तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट पीला तुम्ही काय म्हणायचं टेल म्हणायचं आणि पॉईंट क्यूला तुम्ही काय म्हणायचं हेड म्हणायचं किंवा टिप म्हणायचं बॉडी डिस्प्लेस कुठून कुठं झाली पॉईंट पी पासून पॉईंट क्यूकडे झाली मग तुम्ही व्हेक्टर ड्रॉ कसा कराल पॉइंट पी पासून निघणारा आणि एरो हेड कुठं असेल तर कडे असेल कारण डिस्प्लेसमेंट कशी झाली पॉईंट पी टू पॉईंट क्यू झालेली आहे ठीक आहे सिम्बॉलिकली इट ॲज पी क्यू बार बघा तुम्हाला हे पॉईंट नाही ड्रॉ करायचे तुम्हाला टेल हेड हे नाही सांगायचं आहे किंवा नुसताचा एरो नाही ड्रॉ करून ठेवायचा आहे तुम्हाला सांगायची आहे डिस्प्लेसमेंट तुम्हाला दाखवायचं आहे एक व्हेक्टर आणि तो व्हेक्टर पी क्यू आणि त्याच्या डोक्यावर काय करायचा तर ॲरो काढायचा की जो ॲरो रिप्रेझेंट करील की ही क्यू म्हणजे काय आहे तर डिस्प्लेसमेंट आहे आणि डिस्प्लेसमेंट हा काय आहे तर व्हेक्टर आहे म्हणजे पी क्यू हा काय आहे तर एक व्हेक्टर आहे बरोबर ना सिम्बॉलिकली व्हेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय ए सिंगल लेटर विथ अन ॲरो अबो इट सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचा असेल तर व्हेक्टर हा सिंगल लेटरने रिप्रेझेंट केला जातो ठीक आहे मग आता सिंगल लेटरने रिप्रेझेंट करायचा आहे हा पी क्यू बार तर मी असं म्हणेल की हा पी क्यू बार काय आहे तर ए व्हेक्टर आहे ए व्हेक्टर किंवा व्हेक्टर ए असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही याला ए बार असं सुद्धा म्हणू शकता प्रत्येक वेळेस बार काढत राहणं शक्य नाही किंवा प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही म्हणून ह्या व्हेक्टरला तुम्ही ए आणि वर असा बार एक आडवी लाईन ड्रॉ करायची असा जरी तुम्ही व्हेक्टर ड्रॉ केला किंवा तो सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केला तरी सुद्धा चालतो प्रत्येक वेळेस एरो ड्रॉ करण्याची गरज नाही ठीक आहे मग बघा एका सिंगल लेटरने रिप्रेझेंट केला जातो ना केला डिस्प्लेसमेंट होती पी पासून बॉडी डिस्प्लेस होत होती क्यूपर्यंत ती डिस्प्लेसमेंट झाली म्हणून मी एक व्हेक्टर ड्रॉ केला पी क्यू बार पण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करत असताना सिंगल लेटर वापरायचं आहे म्हणून ती डिस्प्लेसमेंट मी रिप्रेझेंट करू शकते ए बारने किंवा तुम्ही ती रिप्रेझेंट करा डी बारने किंवा तुम्ही ती रिप्रेझेंट करा बी बारने तुम्ही जे कोणतं लेटर वापरून तो व्हेक्टर रिप्रेझेंट करू शकताय तुमच्या मनाने ठीक आहे आत्ता बघा हा ए, ए बार तर व्हेक्टर झाला ठीक आहे ना या व्हेक्टरने किंवा ह्या ए लेटरने काय रिप्रेझेंट केली तर डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट केली तुम्हाला माहित आहे ती डिस्प्लेसमेंट तुम्ही ए बारने रिप्रेझेंट केली ए बार हा काय आहे तर व्हेक्टर आहे व्हेक्टर एका सिंगल लेटरने रिप्रेझेंट केला जातो तुम्ही तो ए बारने रिप्रेझेंट केला पण जर अशी वेळ येते आपल्याकडं की मला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शनपैकी फक्त मॅग्नेट्यूडच हवी आहे किंवा आपला इंटरेस्ट फक्त मॅग्नेट्यूडमध्येच आहे डायरेक्शनबद्दल आपण विचार नाही करत आहे अशा सिच्युएशनमध्ये आपण ह्या अशा दोन उभ्या लाईन्स ड्रॉ करायच्या आणि त्यांच्यामध्ये हा ए बार लिहायचा ठीक आहे म्हणजे मी काय ड्रॉ केलंय सांगते हा मॉड्युलर्स ऑफ व्हेक्टर ड्रॉ केला मी मॉड्युलस ऑफ वेक्टर म्हणजे या व्हेक्टरचे मॅग्नेट्यूड सपोज फाईव्ह आहे पाच हा डिस्प्लेसमेंट मी म्हणते ना ही डिस्प्लेसमेंट झाली सपोज टू मीटर मग आता कोणत्या दिशेने झाली ईस्टकडं वेस्टकडं नॉर्थकडं साऊथकडं त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही मला ही डिस्प्लेसमेंट किती झाली तेवढंच हवं आहे म्हणजे मला मॅग्नेट्यूड हवी हवी आहे माझा इंटरेस्ट मॅग्नेट्यूडमध्ये आहे म्हणून मी काय बघते तर हा टू मीटर टू मीटर हे मला हवं आहे मग मी हे कसं लिहील माहिती तर अशा दोन उभ्या लाईन ड्रॉ करायच्या त्यांच्यामध्ये ए बार लिहायचा म्हणजे हा असतो मॉड्युलस ऑफ व्हेक्टर मॉड्युलस ऑफ व्हेक्टरने तुम्हाला काय मिळतं तर मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर मिळते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा व्हेक्टर की जो डिस्प्लेसमेंट आहे तो ह्या अशा मॉड्युलसमध्ये लिहाल दोन उभी लाईन म्हणजे मॉड्युलस म्हणायचं त्याला किंवा त्याला मॉड ए बार असं सुद्धा म्हटलं जातं त्या मॉड्युलसमध्ये तुम्ही लिहाल की समोरच्याला समजून जाईल की तुम्हाला त्या व्हेक्टरच्या कशामध्ये इंटरेस्ट आहे तर फक्त मॅग्नेट्यूडमध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला फक्त काय हवी आहे तर मॅग्नेट्यूड हवी आहे आणि हा मॉड्युलस ऑफ ए बार म्हणजेच काय असतो तर ओनली मॅग्नेट्यूड ऑफ दॅट व्हेक्टर आणि मग ती आपण कशी रिप्रेझेंट करणार तर फक्त ए ने बार लिहिण्याची गरज नाही कारण तुम्ही काय लिहिताय तर फक्त मॅग्नेट्यूड लिहिताय ठीक आहे व्हेक्टर्स आर ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड बाय जॉमेट्रिकल किंवा तुम्ही असं म्हणू शकता की ग्राफिकल मेथड ऑर व्हेक्टर ऑल जेब्रा स्केलर क्वांटिटीज सरळ सरळ एकमेकांमध्ये ॲड केल्या जाऊ शकतात किंवा सबस्ट्रॅक्ट केल्या जाऊ शकतात पण व्हेक्टरचं मात्र तसं नाही व्हेक्टर ॲड करण्यासाठी किंवा सबस्ट्रॅक्ट करण्यासाठी काय करावं लागणार आहे तर ज्योमेट्रिकल मेथडचा वापर करावा लागणार आहे किंवा ग्राफिकल मेथडचा वापर करावा लागणार आहे किंवा व्हेक्टर ऑल्जिब्रा वापरावा लागणार आहे ठीक आहे आजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्केलर आणि व्हेक्टरबद्दल बरंच काही बोललो खास करून व्हेक्टरबद्दल खूप जास्त डिस्कशन आपण केलं ठीक आहे आता तुमच्या बुद्धीला थोडीशी चालना मिळावी म्हणून एक काम मी तुम्हाला सांगते मी जेवढे काही मुद्दे स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटीशी संबंधित तुमच्याशी डिस्कस केले तुम्ही त्यांच्यामध्ये काय करा तर डिस्टिंग्विश करा म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन स्केलर्स अँड व्हेक्टर्स असा एक प्रश्न तुम्ही काय करा तर लिहून काढा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहा की ज्यामध्ये फरकाचे मुद्दे असतील तुम्ही डिस्टिंग्विश कराल बिटवीन स्केलर क्वांटिटीज अँड व्हेक्टर क्वांटिटीज तुम्हाला फिजिक्स शिकायला आवडत आहे तुम्ही माझी लेक्चर्स रेग्युलर बघाल आणि रेग्युलर अभ्यास करत राहाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाईप्स ऑफ व्हेक्टर्स शिकूयात ठीक आहे तोपर्यंत घरीच राहायचं सुरक्षित राहायचं थँक्यू बाय